तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मोऱ्या कार्स मध्ये। आणि मित्रांनो, आजच महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची जी स्थापना आहे ती झालेली आहे, खूप चांगला दिवस आहे। आणि आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत मोऱ्या कारचे ओनर श्री विलास देवकर सर। तर भरपूर असा सेकंड हँड कारचा जो स्टॉक आहे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर विलास सर, स्वागत आहे मराठी कार न्यूज मध्ये। पहिल्यांदा सगळ्यांना गणपतीचे खूप खूप शुभेच्छा देतोय मी, ओके, मनापासून। आणि सर, आजच्या स्टॉक बद्दल काय सांगू इच्छिता? आज स्टॉक देखील आपण नवीन आणलेला आहे। आता भरपूर काही नवीन स्टॉक आलेला आहे आपल्याकडे गणपती ऑफर म्हणजे थोडक्यात गणपतीच्या हिशोबाने आपण स्टॉक भरला होता, ओके। हां, आणि सर, भरपूर लोकांना लोन करायचं आहे सेकंड हँड कारवर। लोन फॅसिलिटी तर आपल्याकडे आहे, मागच्या वेळी सांगितलं तुला, ओके। तर काहीच हरकत नाही, तर आपण आता डायरेक्ट स्टॉककडे जाऊया। खूप चांगला स्टॉक आहे, भरपूर आपण वीजच्यावर ज्या गाड्या आहेत त्या कवर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 80,000 सुद्धा जी फोर व्हीलर आहे ती या ठिकाणी उपलब्ध आहे। सो नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता। सो चला स्टार्ट करूया। सांगा सर आम्हाला पहिली गाडी कुठली। माझ्याकडं एक 2014 होंडा एमेज आहे, ओके, डिझेलमध्ये, ओके, 92 चालली, 94 सॉरी 94,000 चालली गाडी, ओके। गाडी क्लीन एकदम, ओके। गाडीची किंमत आपण सांगतो 3,99,000 होंडा अमेज 2014 डिझेल वेरियंट आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे। सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? दुसरी सेलेरो ऑटोमॅटिक 2017, ओके, पेट्रोल गाडी, 32,000 चालली आहे, ओके। ती गाडी फक्त आपण 4,30,000 बोलतोय। 4,30,000 आणि ओनर किती आहे सर गाडीचा? ओनर सिंगल आहे, सिंगल ओनर आहे। 2017 सेलेरो आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे। स्क्रीनवरती जो नंबर शकता, सर्व जे कॉन्टॅक्ट डिटेल आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता। तर सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडं? वॅगनर आहे 2015, ओके, CNG गाडी आहे, कंपनी फिटेड, ओके। 2015 गाडी आहे, CNG फिटेड, 61,000 चालली आहे, ओके। 3,99,000 कोट करतोय, त्यातमध्ये पण निगोशिएबल होईल। 3,99,000 2015 मॉडेल आहे, सिंगल ओनर ही गाडी आहे, कंपनी फिटेड। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे। या सर्व किमती नक्कीच नेगोशिएबल असणार आहे, त्यामुळे व्हिजिट करण्यासाठी या गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडं? इको, ओके, 5-seater कंपनी फिटेड CNG, ओके। 2019 गाडी आहे, 24,000 चालली, 2019 म्हणजे साधारणतः 1.5-2 वर्ष झाले, ओके। 4,81,000 बोलतो आपण, 4,81,000 कंपनी फिटेड CNG इको आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरमध्ये गाडीची कंडिशन देखील उत्तम आहे। सो या ठिकाणी 4,81,000 जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे, किंमतसुद्धा नक्कीच नेगोशिएबल असणार आहे। सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडं? दुसरी होंडा सिटी आहे, ओके, डिझेलमध्ये, ओके, सिंगल ओनर गाडी आहे ती पण डिझेल गाडी, ओके। 4,95,000 बोलतो आपण, 4,95,000 आणि निगोशिएबल प्राईस। सर, या गाडीचं जे ओनर आहे तो किती आहे? सिंगल ओनर 2014 वेरियंट। सो डिझेल होंडा सिटी आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरमध्ये गाडीची कंडिशन देखील उत्तम आहे। सो ही गाडी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता। सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडं? माझ्याकडं Zenistilo आहे, ओके, 2010, ओके, CNG फिटेड आहे, बाहेरून CNG बसवलं, आउटर फिटेड CNG, ओके। गाडीचं फक्त किलोमीटर झालं 43,000 आणि ओनर किती? क्लीन गाडी। ओनर किती आहे? सिंगल ओनर, 4 टायर गाडीची नवीन आहे, ओके। तर काय ऑफर राहील सर तिची? 1,99,000 बोलतो आपण, 1,99,000 त्याच्यामध्ये पण थोडंसं निगोशिएबल होईल, निगोशिएबल होईल 1,99,000। आणि ही गाडी CNG आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। सो मोऱ्या कार्समध्ये CNG Estilo 1,99,000 जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे। तर सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडं? आर्टिका आहे 2018 पेट्रोल, ओके, फक्त 27,000 रनिंग झाली गाडीचं। आर्टिका 2017 मॉडेल, हे VXI वेरियंट, ओके, 7,99,000 बोलतो आपण, 7,99,000 पेट्रोल वेरियंट, प्युअर पेट्रोल मॅन्युअल गिअरबॉक्स आहे, व्हाईट कलरमध्ये ही गाडी आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे गाडीची ती कशी आहे। या ठिकाणी ही गाडीसुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी येऊ शकता। सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडं? पुढची i20, ओके, मॅग्ना मॉडेल आहे, ओके, डिझेल गाडी 5,30,000 बोलतोय आपण, सिंगल ओनर, कमी जास्त होईल सिंगल ओनर, हो,
i20 डिझेल मॅग्ना व्हेरियंट आहे मॅग्ना आणि 2015 व्हेरियंट आहे. तर 5,30,000 किंमत कोट करण्यात आली, किंमत नक्कीच नेगोशिएबल असणार आहे. तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी आहे. आणि मित्रांनो, तुम्ही कुठलीही सेकंड हँड कार घेत असाल ना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही शोरूममध्ये, तर एखादा जाणकार व्यक्ती घेऊन या, मेकॅनिकला देखील घेऊन या, गाडी व्यवस्थित चेक करून घ्या, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम जे आहे ते गाडीबद्दल नक्कीच येणार नाही. तर सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची गाडी माझ्याकडे जेनी स्टिलो आहे. ओके. 2,700, 1,18,000 चालली गाडी. ओके. सी एन जी सिंगल ओनर ओनर सेकंड ॲक्च्युली. ओके. सी एन जी गाडी आहे, बाहेरून बसवलेली आहे. ओके. 1,60,000 बोलतो आपण. 1,60,000 2007 झेनेस स्टिलो MH14 पासिंग मध्ये आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये सीएनजी सुद्धा बसवलेलं आहे, आफ्टर मार्केट सीएनजी बसवलेलं आहे. सो या ठिकाणी 1,60,000 जी किंमत आहे ती कोट करण्यात आली. ही किंमत सुद्धा निगोशिएबल असणार आहे आपल्या युट्यूबच्या प्रेक्षकांसाठी. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट करण्यासाठी येतात शोरूम, त्यावेळेस आपलं मराठी कार न्यूज हे नाव नक्की सांगा. सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची गाडी वॅगनर आहे. ओके. 2012. ओके. सीएनजी फिटेड आहे ती पण, कंपनी फिटेड सीएनजी गाडी एकदम क्लीन ती पण. ओके. 3,35,000 सांगतोय. 3,30,000 आणि ओनर किती आहे सर गाडी? सिंगल. किलोमीटर किती झालेले? किलोमीटर 30,000 झाले फक्त. 30,000 फक्त किलोमीटर. 2012 वॅगनर आहे. MH04 पासिंगमध्ये आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे. सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची गाडी विंटो आहे 2012. ओके. हायलाईन गाडी आहे. अच्छा. टॉप वेरियंट आहे. टॉप वेरियंट आहे. 3,70,000 बोलतो आपण डिझेल गाडीची. 3,70,000 निगोशिएबल प्राईस. ओनर किती आहे? ओनर सेकंड आहे. आणि किलोमीटर किती झालेले? किलोमीटर 1,20,000 आसपास झाले. ओके. डिझेल गाडी, रनिंगला काही इशू नाही, रनिंगला काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे 1,00,000 आसपास रनिंग झालेलं आहे. सो काहीच हरकत नाही. पुढची गाडी कुठली आपल्याकडे? टाटा नॅनो आहे. ओके. 2015 1,60,000 बोलतोय. पेट्रोल गाडी 1,60,000 टॉप मॉडेल. आणि ओनर किती आहे सर? सिंगल ओनर. 15,000 चालली फक्त. 15,000 किलोमीटर झालेले. सो सिल्वर कलरमध्ये नॅनो आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे. जी किंमत आहे ती किती आहे सर? 1,60,000. 1,60,000 2015 ट्विस्ट वेरियंट आहे. सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता कंडिशन देखील चांगली आहे नॅनोची. सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची हुंडाई i20. ओके. 2018 पेट्रोल गाडी. ओके. 42,000 चालली. ओके. हां. 5,99,000 सांगतोय. 5,99,000 म्हणजे i20. आणि किलोमीटर किती झालेले सर? किलोमीटर झाले बघा 42,000. 42,000 किलोमीटर झालेले. 2018 गाडी आहे. सिंगल ओनर ही गाडी आहे. सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता गाडीची जी कंडिशन आहे ती कशी आहे. सो ही गाडी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता. सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? टाटा सफारी. ओके. 2014 91,000 चालली गाडी. ओके. 4,35,000 सांगतो आपण. 4,35,000 आणि ओनर किती आहे? सिंगल ओनर. सिंगल ओनर गाडी, ब्लॅक कलरमध्ये सफारी आहे. सो तुम्ही पाहू शकता गाडीची कंडिशन कशी, एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ही गाडी आहे. त्यामुळे जर कोणाला सफारी जर घ्यायची असेल एक कमी बजेटमध्ये, तर या ठिकाणी 4,35,000 जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे. सो काहीच हरकत नाही, राहिली सफारीची. सर, पुढची गाडी कुठली आपल्याला? माझ्याकडे पालिओ आहे. 2007 पेट्रोल फियाट. हां, फियाट पालिओ. ओके. सेकंड ओनर गाडी. 85,000 रनिंग झाले. ओके. गाडीची किंमत आपण 80,000 सांगतो, त्यात थोडंसं निगोशिएबल होईल. 80,000 पेट्रोल वेरियंट. पेट्रोल वेरियंट. सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता गाडी सेकंड ओनर आहे आणि 80,000 जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे. पेट्रोल वेरियंट असणार आहे. सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची गाडी स्कॉर्पिओ आहे. 2009 नंबर गाडी आहे. ओके. गाडी सिंगल ओनर आहे, डिझेलमध्ये. 3,99,000 बोलतो आपण. 3,99,000 त्याच्यामध्ये पण निगोशिएबल होईल. 3,99,000 आणि VLX वेरियंट आहे. VLX टॉप एंड MOC. आणि सर, ओनर किती आहे गाडी? सिंगल ओनर आहे. सिंगल ओनर गाडी. सिंगल ओनर 1 वर्ष इन्शुरन्स, सॉरी 9 महिने इन्शुरन्स चालू आहे. चालू आहे इन्शुरन्स. चालू आहे. तो 2009 मॉडेल आहे. सिंगल ओनर VLX टॉप वेरियंट. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती कशी आहे. सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची गाडी माझ्याकडं फावी आहे, स्कोडा फावी आहे. ओके. पेट्रोल वेरियंट आहे. 2009 सेकंड ओनर. 90,000 किलोमीटर चालली गाडी. ओके. 1,99,000 बोलतोय. 1,99,000 स्कोडा फाबिया सेकंड ओनर ही गाडी आहे. सेकंड ओनर. आणि 90,000 किलोमीटर झालेले. 2009 वेरियंट आहे. सो 1,99,000 जी किंमत आहे ती कोट करण्यात आली. ही किंमत सुद्धा नक्कीच नेगोशिएबल असणार आहे. सर, पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची आल्टो आहे. ओके. आल्टो K10 आहे. ओके. ऑटोमॅटिक गाडी आहे. अच्छा. गाडीचं रनिंग फक्त 26,000 चालली पेट्रोल प्युअर. ओके. 3,30,000 बोलतोय आपण. 3,30,000. आणि कधीचं वेरियंट आहे? 2015 वेरियंट आहे.
सो 3,30,000 जी किंमत आहे. थोडंसं निगोशिएबल होणार त्याच्यामध्ये, थोडंसं निगोशिएबल नक्कीच असणार आहे. सो 3,30,000 जी किंमत आहे. ऑटोमॅटिक केटेन आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंच असेल. सर पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची दुसरी i20 पेट्रोल. ओके, एकदम क्लीन गाडी आहे, फक्त 75,000 चालली गाडी. ओके, 2,90,000 बोलते. 2,90,000. आणि कधीचं मॉडेल आहे? 2009 मॉडेल आहे. सो रेड कलरमध्ये होऊन जाईल. i20 हे एस्टा व्हेरियंट आहे, टॉप व्हेरियंट आहे. सर्व फीचर या गाडीमध्ये आहे. आणि किंमत जर पाहिली तर 2,85,000. 2,85,000 जी किंमत आहे ती कोट करण्यात आलेली आहे. ही किंमत सुद्धा नक्कीच नेगोशिएबल असणार आहे. सर पुढची गाडी कुठली आपल्याकडे? पुढची गाडी फोर्ड फिगो आहे. फोर्ड फिगो, ओके. 2010 गाडी आहे, CNG. ओके, 2,20,000 बोलतोय. त्याच्यामध्ये पण कमी जास्त होईल. 2,20,000. आणि ओनर किती आहे? सेकंड ओनर. 2010 वॉरंटी. आणि 72,000 किलोमीटर जे रनिंग आहे या गाडीचं झालेलं आहे. सो या ठिकाणी ही गाडी सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही नक्की या ठिकाणी जे आहे ती व्हिजिट देऊ शकता. सो आपला स्टॉक झालेला आहे विलास सर. तर काय सांगू इच्छित आपल्या प्रेक्षकांना? जे कस्टमर जे फोन करतात ना आम्हाला, बरोबर, त्यांनी एकदा आमच्याकडे येऊन भेटले ना आम्हाला, बरोबर, मी त्यांना नक्कीच काहीतरी कळ बाबा इथं काहीतरी भेटते म्हणून. ओके, आणि 100-200% गॅरंटी देऊन सांगतो मी तुम्हाला. कस्टमर जर माझ्याकडे आला ना, त्याला मी रिटर्न असं मोकळा पाठवणार नाही. ओके, त्याला गाडी घेऊनच पाठवणार. एक चांगली डील नक्की, चांगली डील देणार 100%. तर काही बाहेरच्यापेक्षा नक्कीच 10-20,000 रुपये त्यांचा फायदा करून देणार, जास्त नाही. ओके, हां, गाडी देणार त्यांना एकदम म्हणजे खात्रीशीर गाडी देणार त्यांना. चालेल, तर काहीच हरकत नाही. धन्यवाद विलास सर, तुम्ही वेळ दिला. आणि आपण देखील आज खूप फास्टमध्ये हा शूट केलेला आहे, त्यामुळे नक्कीच जो स्क्रीनवरती नंबर आहे, गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही नक्की जे आहे ते व्हिजिट देऊ शकता. मोर्या कार्स वाकड पुणे या ठिकाणी. धन्यवाद.